रुक्मिणी देवींनी ई कृष्ण अय्यर यांच्या सहकार्याने सरकारकडे याचना केली. राज्यकर्त्यांच्या काळ्या कोठडीत डांबून ठेवलेल्या देवदासींना सोडवलं आणि त्यांची पूर्णपणे जबाबदारी स्वतः घेतली. तो दिवस माझ्या या माय भगिनींच्या जीवनात खरंच नवी पर्वणीस घेऊन आला. कळत नकळत त्या देवदासींच्या नृत्यातील मादक हालचाली आणि अंगविक्षेप, शृंगारात्मक हालचाली, अभिनय, देहबोली यामुळे समाज पुन्हा वाईट नजरेनं बघेल. त्यामुळे सध्या तरी या नृत्यातून शृंगार रस कमी करणं उचित ठरेल असं म्हणून त्यांनी नर्तन हे समाज मान्य होईपर्यंत शृंगार रस भरतनाट्यम मधून काही काळासाठी वर्ज्य केला आणि पुन्हा एकदा मंदिरात केल्या जाणाऱ्या नृत्याची पवित्रता रंगमंचावर सादर होणाऱ्या नृत्यालाही प्राप्त झाली.